सातत्याने वर्षभर आपल्याकडे निवडणुका सुरू असतात आणि या सगळ्याचा ताण शासकीय यंत्रणेवर होतो. या सगळ्यांच्या ज्या आचारसंहिता लागतात त्यामुळे विकास कामांना खीळ बसते. वन नेशन वन इलेक्शन हा अजेंडा पूर्वीपार भारतीय जनता पार्टीचा होता. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. आपण चर्चा करताय 1822 हे एक विशेष अधिवेशन यावर्षी बोलण्यात आलेलं आहे आणि जसं की मीडियाच्या माध्यमातून समजत आहे की वन नेशन वन इलेक्शन हा अजेंडा पूर्वीपार भारतीय जनता पार्टीचा होता आणि ते विधेयक येण्याची शक्यता आहे. अजून त्याच्यावर म्हणजे खात्रीशीर अशी कुठली किंवा शिक्कामोर्तब झालेलं नाही, परंतु जर अशा पद्धतीचं विधेयक आलं तर निश्चितच मी त्याचं स्वागत करेन. कारण आपल्याला माहिती सातत्यानं वर्षभर आपल्याकडे निवडणुका सुरू असतात आणि या सगळ्याचा ताण शासकीय यंत्रणेवर होतो. या सगळ्यांच्या ज्या आचारसंहिता लागतात त्यामुळे विकास कामांना खीळ बसते आणि अशा पद्धतीनं जर हा विधेयक आणलं तर खूप व्यवस्था सोय नागरिकांसाठी निर्माण होईल असं मला वाटतं आणि असं विधेयक यायला पाहिजे अशी माझी इच्छा. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.